नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही साम संजीवनीय आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत डेंटल उपचार आणि काल आज कसे हे उपचार होते काय आता कालानुरूप बदल झालेत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत एम डी एस प्रॉस्थोरॉन्टॉनिक्स आणि डेंटल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉक्टर कुणाल कोल्हे त्यांचं स्वागत करूया डॉक्टर तुमचं स्वागत डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत दातांवरच्या विविध समस्यांवर काय उपचार आहेत ते जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर कुणाल यांची मी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर कुणाल कोल्हे हे डॉक्टर कोल्हेज डेंटल हेल्थ केअर क्लिनिकचे डायरेक्टर आहेत अहमदनगर आणि पुणे इथं या क्लिनिकच्या शाखा आहेत तसंच या क्लिनिकमध्ये दातांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर आधुनिक उपचारसुद्धा उपलब्ध आहेत एन बी एन ए बी एच मान्यताप्राप्त असलेलं हे पहिलं डेंटल हॉस्पिटल आहे ज्यात सर्व अत्याधुनिक सेवा आणि दातांसंबंधीच्या सर्व सुविधा ज्या आहेत दातांच्या उपचारांसंबंधितांच्या संबंधीच्या त्या पुरवल्या जातात तसंच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या क्लिनिकमध्ये कार्यरत आहे डॉक्टर कुणाल यांनी बी डी एस सी एस एम एस एसचं शिक्षण जे आहे ते औरंगाबाद इथनं पूर्ण केलेलं आहे तसंच त्यांनी पुढील तस शिक्षण हे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी इथं त्यांनी पूर्ण केलेलं आहे तसंच डॉक्टर कुणाल हे गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे डॉक्टर कुणाल यांच्याबरोबर त्यांची पत्नी जी आहे तीसुद्धा डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत त्यासुद्धा डेंटल सर्जन आहेत तसंच असोसिएट प्रोफेसर म्हणून डॉक्टर कुणाल यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी इथं आपली सेवासुद्धा पुरवलेली आहे तसंच ते असोसिएट डेंटिस्ट म्हणून अवतार मेहर हेल्थ सेंटर अरणगाव अहमदनगर सुद्धा कार्यरत आहेत डॉक्टर कुणाल यांनी पुणे पिंपरी अहमदनगर औरंगाबाद या ठिकाणी अनेक न नवद नवोदित डेंटिस्ट जे आहेत अनेक प्रशिक्षित डेंटिस्टसाठी वर्कशॉपसुद्धा घेतलेला आहे अजूनसुद्धा त्यांच्या या कार्यशाळा सुरू आहे आणि ते अनेक डेंटिस्टना मार्गदर्शनसुद्धा करतात डेंटल टुरिझम ही कॉन्सेप्ट जे आहे ते डॉक्टर कुणाल यांनी विकसित केलेली आहे आणि या अंतर्गत डॉक्टर कुणाल यांच्या क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांप पासून ही संकल्पना जी आहे डेंटल टुरिझमची ती राबवली जाते डॉक्टर कुणाल यांचे अनेक लेख त्यांनी लिहिलेले ले आहेत आणि त्यांचे अनेक लेख हे अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत त्यांनी अनेक देशांमध्ये दातांवरच्या समस्या आणि त्यावरचे उपचार दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल अनेक जनजागृती क जनजागृती करणारी शिबिरं जी आहेत सेमिनार्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि डॉक्टर कुणाल यांना दोन हजार सतरामध्ये नॅशनल डेंटल एक्सिलेन्स अवॉर्ड आणि दोन हजार अठरामध्ये इंटरनॅशनल डेंटल एक्सिलेन्स अवॉर्ड या प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि दातांसंबंधीच्या समस्या आणि त्यावर आज काय आधुनिक <coughs> उपचार पद्धती आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत स्वागत <coughs> डॉक्टर दात सगळ्यात महत्त्वाचे आहे <coughs> कारण आपण म्हणतो हसतील त्याचे दात दिसतील पण हे दात दिसलेले जर वाईट असतील तर मात्र सगळं इम्प्रेशन आहे, ते चुकतं आणि रॉंग इम्प्रेशन पडत इट इज लाईक टेक ऑफ यु नो तर मग दातांवरील उपचार आज आणि कालची जी उपचार पद्धत होती आणि आज जी उपचार पद्धत आहे यात काय फरक आहे दातांची उपचार पद्धती जी पूर्वी होती ती आता जर आपण पाहिलं तर आधुनिक जे आहेत उपकरणं आलेली आहेत आधुनिक मटेरियल आलेले आहेत टेक्निक्स आलेले आहेत त्याच्यात वेगवेगळे आपण जे मटेरियल्स आहेत ते वापरून त्याची अतिशय सुसज्ज प्रकारे आपण त्याला उपचार देऊ शकतो कमी वेळेत देऊ शकतो आणि जास्तीत जास्त टिकाऊ देऊ शकतो ज्या ट्रीटमेंटला पहिले भरपूर तीन ते चार दिवस लागायचे तीन ते चार चार वेळेस यावं लागायचे ती अगदी काही तासांमध्ये आता उपचार होतात आणि एक डॉक्टर अगदी पहिल्यांदा तपासणी जी असायची तर त्याच्यामध्ये आपलं फक्त एक छोटं माऊथ मिरर सारखा आरसा असायचा त्याने चेक करायचे आणि सांगायचे किंवा फार तर फार एक्सरे घ्यायचे तो एक्सरे आपल्याला डेव्हलप करायला लागायचा त्याला काही वेळ जायचा आणि मग आपण पेशंटला सांगू शकत होतो की याला काय त्रास आहे पण आता जर आपण पाहिलं तर इंट्राओरल कॅमेराज असतात इंट्राओरल स्कॅनर्स असतात जेणेकरून काय होतं की पेशंटच्या समोर काही स्क्रीन्स असतात त्याच्यावर ॲक्च्युली पेशंटला दिसू शकतं की आपलं दात कितपत खराब झालेला आहे कोणता भाग त्याचा खराब झालेला आहे आणि मग त्यावर आता आपल्याला काय उपचार करायला लागू ला शकतो डेंटल एक्सरेमध्ये जर आपण पाहिलं तर ॲडव्हान्स जे आहेत एक्स रे जे आता नवीन मशीन्स येत आहेत त्याच्यामध्ये एक्स एक रे बाहेर यायचं प्रमाणही खूप कमी असतं mm -hmm. त्यामुळे पेशंटलाही त्रास कमी होतो आणि डेंटिस्टलाही त्रास कमी होतो mm -hmm. त्याचप्रमाणे mm -hmm. हे डिजिटल असतात म्हणजे एक्सरे केल्यानंतर काही क्षणात पेशंटच्या समोर एक्सरे दिसतात मग पेशंटलाही हे लगेच कळतं की आपल्या दाताची जी परिस्थिती आहे ती काय आहे आणि mm -hmm. ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो की आपल्याला पेशंटला व्यवस्थित समजून सांगता येतं समजा एखाद्या पेशंटला दात नाही का आहेत काही आणि त्याचे आपण एक्सरे केले आणि त्याला स्क्रीनवर दाखवली की ह्या ठिकाणी दात नाही आहे पण आपल्याला इथे दात बसवायचा आहे तर मग समजा इम्प्लांट जर सांगायचा असेल तर दाताचं मूळ आणि इम्प्लांट हे सारखं असतं आपल्याला ते दाखवता येतं नंतर वरचा क्राऊन पोर्शन आणि आपल्या दाताचा जो क्राऊन असतो तो सेम असतो हे आपल्याला त्याला दाखवता येतं याप्रमाणे आपल्याला हे आधुनिक जे आता रेज आणि कॅमेराज वगैरे आहेत याचा आपल्याला दात तपस्तीमध्ये खूप सारा उपयोग होतो हा आणखी एक डॉक्टर दातांच्या समस्यांकडे जर बघायचं झालं तर दुसरा प्रश्न मला हा विचार असा वाटतो की दातांच्या समस्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात एक दात दुखी ही जी समस्या जी असह्य वेदना होतात दात दुखी, दुखी म्हटल्यावर अगदी जेवण जेवण नको थंड गरम अशा गोष्टी नको खूप सेन्सिटिव्ह होऊन जातात दात तर त्या दात दुखीसाठी काय उपचार आहे दात दुखी ही पूर्वीपासून आजपर्यंत सर्वांना सारखीच आहे मी तर म्हणेल किंबहुना आजकाल लोकांचं जे पेन सहन करण्याची जी क्षमता आहे ती फार कमी झालेली आहे तर त्याच्यातमध्ये आपण काय करतो की समजा दात दुखत असतील तर ते कोणत्या कारणाने दुखतात आपले जे समजा आधी सांगितल्याप्रमाणे जे कॅमेराज असतात त्यावर आपल्याला दिसलं की दात किडलेला आहे किंवा एक्सरेवरून दिसतं की दात किडलेला आहे पण तो त्याची जी कीड आहे ती वरच्यावर हो आहे तर मग आपण तिथे सिमेंट भरू शकतो पूर्वी ती चांदी भरायची पण चांदीमध्ये ड्रॉबॅक्स काय होतो की त्याच्या खाली पुन्हा कीड लागते आणि नंतर मग तो दात कायमस्वरूपीचा खराब होऊ शकतो मग आता आपण नवीन जे सिमेंट्स आहेत लाईट क्युएट सिमेंट आहेत ते वापरतो ते दिसायलाही छान असतात स्ट्रेंथही त्याची व्यवस्थित असते आणि समजा जर दात त्यापेक्षा जर दा जास्त किडलेला असेल तर मग आपण रूट कॅनल करतो मग रूट कॅनल मध्ये आता पूर्वी जर पाहिलं तर तीन तीन चार चार वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस यायला लागायचं तर आता नवीन जे आपले स्पेशलिस्ट आहेत एन्डोडॉन्टिस्ट जे असतात त्यांच्याकडनं जे उपचार करतात त्यांच्याकडे काही अद्याप मशिनरीज आलेल्या आहेत अगदी आपण एका सिटींग मध्येही रूट कॅनल कम्प्लीट करू शकतो म्हणजे सर्व केसच नाही पण जवळपास जास्तीत जास्त केसेस आपण करू शकतो रूट मध्ये आपण मायक्रोस्कोप पण वापरतात म्हणजे आपल्याला तेवढी त्याच्यात सुबतता देऊ शकतो त्याचप्रमाणे लेझरचाही वापर आपण रूट कॅनलमध्ये करू शकतो अच्छा अच्छा आणखी एक महत्त्वाचा डॉक्टर लेझर या सगळ्या गोष्टी तर आहेत पण समजा काही कारणाने जर रुग्णाचा दात काढावा लागतो आणि किंवा बऱ्याचदा असं होतं की, की दातांकडे लक्ष न दिल्यामुळे ते खिडतात आणि पर्याय एक एक काळ असा येतो की ते सगळे जातात पण हे दात नसतील तर डॉक्टर कोल्हेस डेंटल क्लिनिकमध्ये कोणत्या प्रकारचे उपचार आहेत काय काय ऑप्शन्स आहेत समजा एक किंवा दोन दात नाही त्याला आपण रिमूव्हेबल पार्शल जर करायचं असेल शक्यतो आपण ते टाळतो पण जर करायचंच असेल तर एक फ्लेक्झिबल डेंचर्स म्हणून येतात ते वापरतो जे वाजता खूप हलके असतात टिकाऊ असतात आणि ते खूप त्याची पकड जी असते खूप घट्ट असते सहजासहजी निघत नाहीत आणि त्या हे फ्लेक्झिबल डेंचर झाले त्यानंतर समजा कॅप्स आपण बसवतो आणि नंतर, बस हो नंतर ब्रिज करतात कॅप्समध्ये पण पूर्वी आपण मेटल आणि सिरॅमिक ह्या कॅप वापरायचो पण काय होतं की मेटलच्या कॅप तर स्टीलच्या असतात त्या दिसून येतात त्यामुळे पेशंट शक्यतो टाळतात mm -hmm. सिरॅमिकच्या कॅपचा पण प्रॉब्लेम काय होतो की समजा त्याच्यात काही कडक जर चुकून खाण्यात आलं mm -hmm. त्यावरची सिरॅमिकची लेअरिंग जर गेली oh. तर मग ते mm -hmm. आतलं मेटल mm -hmm. दिसतं मग ते पेशंट तिथे नाराज होतो mm -hmm. मग आता आपण झिरकोनिया किंवा मेटल फ्री कॅप्स असतात त्या okay. वापरतो त्या अनब्रेकेबल असतात आणि त्याची दहा ते पंचवीस वर्ष एवढी वॉरंटी असते त्यामुळे ह्या केलेल्या कधीही उत्तम हे झालं कॅप्स आणि ब्रीदचं नाही तर मग आपण पेशंट्सला इम्प्लांट्स देतो त्याच्यामध्ये दे कन्व्हेन्शनल इम्प्लांट्स असतात किंवा आता बेझल इम्प्लांट्स हा पण प्रकार आहे समजा दोन किंवा तीन जर दात नसतील तर त्यासाठी आपण बेझल इम्प्लांट वापरतो आणि लगेच तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण त्यांना कायमस्वरूपीचे दात देऊ शकतो mm. त्याचप्रमाणे समजा एखाद्या पेशंटला पूर्णपणे दात नाहीच mm. तर मग त्यांना कवळी हा ऑप्शन असतो अच्छा तर मग त्याच्यामध्ये पूर्वी जी कवळी करायची आता त्याच्यात मध्ये कॅरेक्टराईज डेंचर्स येतात म्हणजे अगदी त्याला म्हणजे आपलं जसं टाळूला जसे रुगे असतात mm. जसे mm. आपल्या दातांवर स्टिपलिंग असतात तसे स्टिप्लिंग येतात mm. रुगे येतात म्हणजे नॅचरल फील असतो आणि समजा जर पेशंटला जर फिक्स दात हवे असतील mm. तर इम्प्लांट्सद्वारे देऊ शकतो आणि त्यातले जर बेझल वापरले तर ते खूपच उत्तम आहे म्हणजे ज्या पेशंटला इम्प्लांट्स करायची इच्छा असते पण त्यांना काही वेळेस अशी mm. परिस्थिती असते की त्यांना बोन नाहीये मग त्यावेळेस त्यांना कन्वेन्शनल इम्प्लांट करता येऊ शकत नाही किंवा काही पेशंटची अशी अडचण असते की आम्ही सहा महिने थांबू शकत नाही तर त्या ना पेशंटसाठी बेजल इम्प्लांट हा अतिशय उत्तम पर्याय त्याच्यामध्ये वरती आणि खाली असे इम्प्लांट्स बसवले जातात आणि बहात्तर तासाच्या आत आपण त्या पेशंटला संपूर्णपणे दात देतो बहात्तर तासानंतर पेशंट व्यवस्थित प्रकारे जेऊ शकतो म्हणजे ही खरंच कामाला आहे की पेशंट पहिल्या दिवशी आपल्याकडे बिना दादाचा येतो आणि तिसऱ्या दिवशी जाताना दात घेऊन जातो नक्कीच आणखी एक असं की बऱ्याचदा लहानपणी काळजी न घेतल्यामुळे किंवा बऱ्याचदा जेनेटिकली काहींचे दातांची रचना व्यवस्थित नसते दात असले तरी ते वेडेवाकडे आलेले असतात किंवा मग कितीही प्रयत्न केले तारा लावल्या तरी ते आ, आ, लावले ला, नीट येत नाही तर मग जर दात वेडेवाकडे असतील तर काय उपचार आहे आता दात वेडेवाकडे होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी आत्ताची जी जीवनशैली आहे ही सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण की आपण सॉफ्ट फूड जास्त खातो आहे रॉ फूड जे फळं वगैरे खायला हवेत ते आपण खात नाही त्यामुळे आपल्या ज्या जबड्याला एक प्रकारचा जो व्यायाम मिळायला पाहिजे तो अजिबात मिळत नाही त्यामुळे जबड्याची जी रचना आहे ती बिघडते आणि त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही मग दात वा वाकडे होतात किंवा त्यामध्ये गॅप होतो किंवा काही दात येतच नाहीत आत जबड्यामध्ये अडकून राहतात मग त्यावेळेस आपण त्यांना क्लिप्स देऊ शकतो मग त्याच्यात प्रकार असतात क्लिपमध्ये की लेझर फिनिशिंग क्लिप्स आता आलेल्या आहेत ज्या कमीत कमी टोचतात किंवा सहज न दिसणाऱ्या क्लिप्स म्हणजे सिरॅमिकच्या क्लिप्स अशा पण वापरतो किंवा काही पेशंट असे पण आहेत आता म्हणजे आमचे बरेच पेशंट आहेत की जे अलायनर्स वापरतात ज्यांचं कसं असतं की एकदा फक्त एवढं स्कॅन करणे त्यानंतर जे अलायनरचा सेट असतो तो आपण पूर्णपणे पेशंटला देतो संपूर्ण ट्रीटमेंट घरच्या घरी होते पेशंटला क्लिनिकला यायची ही आवश्यकता लागत नाही माझे दोन ते तीन पेशंट यू एस मध्ये आहेत जे इथे असताना त्यांनी फक्त आलायनच नेले आणि ट्रीटमेंट आता त्यांची तिकडे जवळपास संपलेली आहे नऊ ते एक वर्षाच्या नऊ महिने ते एक वर्षाची ट्रीटमेंट असते ती घरच्या घरी होऊ शकते आणि सर्वात महत्वाचं ते ट्रान्सपरंट असतं म्हणजे ते दिसत नाही टोचत नाही आणि खाण्यासाठी कुठलेही निर्बंध नाही नक्की सर डॉक्टर कुणाल आपल्याला सांगतात की कशा प्रकारे तुमचे दात वेडेवाकडे असतील किंवा तुम्हाला तुम्हाला दातांच्या इतर काही समस्या असतील दात दुखी असते असेल किंवा दात किडलेले असतील किंवा तुम्हाला आणखी तुमची स्माईल चांगली तुम्हाला हवी तशी डिझायर्ड स्माईल हवी असेल तर काय उपचार आहेत ते डॉक्टर कुणाला आपल्याला सांगतात याबद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर साम आपलं स्वागत डेंटिस्ट डॉक्टर कुणाल कोल्हे आपल्यासोबत आहेत दातांची काळजी कशी घ्यावी तसंच काल आणि आज असे काय उपचारांमधले दातांवरच्या फरक आहेत आणि काय आधुनिक उपचार उपलब्ध आहेत त्याविषयी डॉक्टर आपल्याला सांगतात डॉक्टर कुणाल आणखी एक लेझर असा उपयोग जो आहे तो डेंटल ट्रीटमेंटसाठी आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतो लेझर आता तसं पाहिलं तर म्हणजे डेंटिस्टसाठी एक सर्वात अत्याधुनिक जे अवजार म्हणता येईल तर ती एक उपचार पद्धती आहे ज्या ठिकाणी आपल्याला हिरडीला ब्लेडच्या साह्याने कट द्यायला लागतो त्या ठिकाणी लेझर्स वापरतात त्याचप्रमाणे जर हिरड्यांचे जर आजार असतील पायऱ्या असेल किंवा हिरडीची अनावश्यक ग्रोथ जर झालेली असेल तर स्वाप जीव 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 जी ती कट करण्यासाठी लेझर्स वापरतात ले आपण ले पाहिलं असेल काहींच्या जीभ जी असते ती जबड्याला चिटकलेली असते किंवा ओट चिकटलेले असतात तर ते कट करण्यासाठी लेझर वापरतात लेझर वापरण्याचा फायदा काय होतो की ब्लिडिंग अतिशय कमीत कमी होतं आणि हिलिंग खूप सुंदर प्रकारे होतं पेशंटला त्रास होत नाही त्याचप्रमाणे आपण पाहत असताल की काहींचे दात पिवळे झालेले असतात म्हणजे चहा कॉपीची किंवा इतर गोष्टींची जर जास्त सवय असेल तर दात पिवळे पडलेले असतात त्यावेळेस त्यांना दात जर एक अतिशय शुभ्र जर करायचे असतील तर त्यावेळेस आपण डेंटल ब्लिचिंग हे वापरू शकतो त्याचप्रमाणे आधीच आपण सांगितलं आहे की रूट कॅनलमध्ये पण आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी लेझरचा वापर होतात हे सगळे झाले सॉफ्ट टिश्यू लेझर्स त्याचप्रमाणे आता हार्ड टिश्यू लेझर्स एक आलेले आहेत जे आपला दात कमी करण्यासाठी जे पूर्वी आपण हँडपीस बर्स वापरायचो त्याऐवजी हे हार्ड टिश्यू लेझर्स वापरतात किंवा एखादी अडकलेली जर अक्कलदाड असेल हाडामध्ये तर ते बोन कट करण्यासाठीसुद्धा आता हार्ड टिश्यू लेझर्स वापरतात त्यामुळे ह्या लेझरचा भरपूर सारा उपयोग डेंटिस्ट्रीमध्ये आपण करतो डॉक्टर आणखी एक प्रश्न असा की आ, काही गोष्टींची काळजी आपण लहानपणापासूनच घ्यायला हवी तर लहानपणापासूनच आपले दात चांगले असावेत किंवा लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे दात चांगले राहावेत यासाठी काय काळजी घ्यायला हवी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जे खाणं पिणं आहे त्याच्याकडे आपण अतिशय व्यवस्थित काळजी घेणं त्याची गरजेचं आहे मुलांना तुम्ही सॉफ्ट डायट जेवढं कमी द्याल तेवढं चांगलं आहे फळं भाज्या ह्या द्यायला हव्यात त्याने दातांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होते त्याचप्रमाणे नैसर्गिकत दात क्लिनिंग होतात ऊस खाणं ह्या सवयी आपण मुलांना लावायला हव्यात जर शक्य असेल शक्य असेल म्हणण्यापेक्षा मी तर सांगेल की आवश्यकच आहे तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या जे कोणी जवळचे डेंटिस्ट असतील त्यांना निश्चित भेटायला पाहिजे काही प्रोसिजर्स असतात जे फ्लोराईड्स वगैरे अप्लाय करणं त्याने दातांना कीड लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं एखादी जर छोटी कीड असेल तर ते डेंटिस्ट त्वरित क्लिअर करून देतील जेणेकरून ती मोठ्या लॉसमध्ये जाणार नाही आणि जर चुकून जर दात काढावेच लागला किंवा पडला दुधाचा दात वेळेच्या आधीच तर तो निश्चित लवकर बसून घ्या तिथे कारण की काय होतं की मग पुढच्या येणाऱ्या दातांना ती जागा राहते राह राहत नाही त्यासाठी त्याचे उपचार होणं गरजेचं आहे लोकांचं असं म्हणणं असतं की हे दुधाचेच दात आहेत याला उपचाराची काय गरज आहे ब पण असं नसतं हे जर व्यवस्थित असतील तर पुढचे येणारे पक्के दात व्यवस्थित होतील त्याच्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणखी डॉक्टर यालाच संलग्न असा मला प्रश्न विचारायचा आहे लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दूध नका देऊ दुधात साखर घालून नका देऊ दुधामुळे लहान मुलांचे दात खराब होतात किंवा गोड वस्तूंमुळेच दात खराब होतात तर या सगळ्यात किती तथ्य आहे कसं आहे गोड जे आहे याच्यामुळे दात खराब होत नाही किंवा मी सांगेल की सगळेजण म्हणतात चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात पण मी तुम्हाला सांगतो असं अजिबात नाहीये चॉकलेट खाल्ल्याने नाही तर चॉकलेट दातांवर चिकटून राहिल्यामुळे दात खराब होतात तुम्ही मी सांगेल की निश्चित चॉकलेट खा पण चॉकलेट खाल्ल्यानंतर मात्र तुम्हाला ब्रश करणं आवश्यक आहे तुम्ही जर ब्रश व्यवस्थित केला तर ते चॉकलेट खाल्ल्याने तुमचे दात खराब होणार नाही पण तुम्हाला ते व्यवस्थित त्याची काळजी घेणं आवश्यक आहे दुसरं तुम्ही सांगितलं दूध घेणं तर काय होतं मुलांना सव्या रात्री दूध घेणं पण दूध घेतल्यानंतर एकदा खळखळून तुम्ही चूळ भरायला पाहिजे किंवा थोडं पाणी प्यायला पाहिजे तसंच लहान मुलांमध्ये ज्या म्हणजे स्थळपण असत त्या मुलांना कसं असतं की ते म्हणजे दूध पितात आणि रात्री तसंच झोपून जातात मग ते दूध त्या दातांवर तसंच राहतं आणि त्याचं दातांना पुढे केरीज लागतात ह्या नर्सिंग बॉटल केरीज म्हणतात त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि जवळपास वरचे संपूर्ण दात अशा केसेसमध्ये खराब होतात त्यामुळे जर दूध देत असाल रात्री तर त्यानंतर थोडंसं पाणी द्या नक्कीच डॉक्टर कुणाल आणखी एक प्रश्न असा की तुम्ही अनेक नवोदित जे डेंटिस्ट आहेत त्यांना सुद्धा तुम्ही प्रशिक्षित करता तुमच्या क्लिनिकमध्ये किंवा प्रॅक्टिससाठी ते तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही डेंटल टुरिझम सुद्धा संकल्पना खूप चांगल्या प्रकारे राबवताय गेल्या काही वर्षांपासून तुमच्या पत्नीचा सुद्धा या सहभाग आहे ती सुद्धा तुमच्याबरोबर असते क्लिनिकमध्ये तर याबद्दल काय सांगाल डेंटल टुरिझम ही संकल्पना काय आहे डेंटल टुरिझमचं आमचं म्हणजे संकल्पना कशी आली की आमचे एक परिचित होते जे म्हणजे दुबईमध्ये होते आणि त्यांनी मला फोन केला की माझ्या मुलाची डेंटल ट्रीटमेंट करायची आहे पण मला ते खूप खर्च सांगितला आहे आणि दुसरी गोष्ट इथले जे डॉक्टर आहेत ते अजिबात समजून घेत नाही आहेत आणि तो मुलगाही बसत नाही तर काय करता येईल तर त्यानंतर मग त्यांना आम्ही इथे बोलवलं तर त्यांची आठ दिवसात ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि खर्च तिकडच्या अगदी म्हणजे दहा टक्के पण लागलं नाही एवढा कमी खर्चात झालं त्यानंतर त्यांनी आमचे काही पेशंट्स आमच्याकडे पाठवले फक्त त्यांची अट काय होती की आमचे जे पेशंट्स येणार आहेत त्यांना तुम्ही एअरपोर्टवरनं घेण्याची आणि परत एअरपोर्टवर सोडण्याची त्याचप्रमाणे मध्ये त्यांना राहण्याची आणि फिरण्याची जी आहे तेवढी व्यवस्था जर तुम्हाला करता आली तर उत्तम तर मग याच्यातनं ही जी डेंटल टुरिझम ही जी संकल्पना आहे ही आम्हाला सुचत गेली आणि ही मोठी होत गेली आता आमच्याकडे असे बरेच आहेत पेशंट आणि काही लाईन पण आहेत आम्हाला आधी फोन करतात की आम्हाला याप्रमाणे ट्रीटमेंट करायची आहे तर मग त्याप्रमाणे जर त्यांचं असं पेशंट असेल तर आम्ही आमचा एक जो माणूस असतो अलॉटेड तो एअरपोर्टपासून त्यांच्या बरोबर असतो ते पेशंट तिथे येतात एअरपोर्टला तो माणूस त्यांना पिकअप करतो हॉटेलवर ड्रॉप करणार एक दिवस <laughs> त्यानंतर ट्रीटमेंट होणार मधल्या वेळेमध्ये त्यांना जर जवळपास कुठे फिरायचं असेल तर ते फिरून आणणार आणि नंतर मग ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर परत त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करून देणार अशी ही संकल्पना आहे वाईल आपलं स्माईल एखादा स्टारसारखं असावं yes. हे प्रत्येकाला वाटतं आणि खरं तर हास्य ही अशी गोष्ट आहे की त्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण असतंय तुम्ही एखादी व्यक्ती हसली आणि त्याचं स्माईल जर खूप छान असेल तर समोरच्याला नक्कीच ते सगळं आकर्षित करतं तर स्माईल डिझाईन ही जी संकल्पना तुम्ही आणलेली hmm. कि आहे किंवा या सगळ्या स्माईल डिझाईनशी संबंधित काय उपचार आहेत तुमचे स्माईल डिझाईनिंगमध्ये आपण बेसिकली काय करतो की जे दर्शनीय भाग आपल्या दातांचा जो असतो म्हणजे पहिले एक असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुढचे लॅमिनेट्स किंवा कॅप्स लावल्या जातात किंवा समजा त्या ठिकाणच्या जर हिरड्या डार्क असतील ग्रेइश असतील तर त्या लेझरच्या साहाय्याने आपण त्याला डीपिगमेंट करतो आणि त्याला एक पिंकिश किंवा गुलाबी कलर असा येतो नंतर मग दाताला आपल्याला हवा तसा आपण शेप देऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण त्याला कॅप्स विनियर्स लावले जातात गरज पडली ब्लीच जाता, तर ब्लीच केलं जातं समजा त्या ठिकाणी दात नसतील तर तिथे इम्प्लांट केलं जातं अशा प्रकारे ही संपूर्ण स्माईल डिझायनिंगची प्रोसिजर केली जाते त्याचे फॉलोअप्स असतात त्याचे काय काय काळजी घ्यायची असते ते सांगितलं जातं याप्रमाणे आपण स्माईल डिझायनिंगचे पेशंट्स करतो आणखी दातांची काळजी ठीक आहे लहानपणी घेताना आली मात्र आता या वयात काय अ देराय दुरुस्त आहे असं आपण म्हणूया की दातांचं आरोग्य आणखी चांगलं राहावं यासाठी आपण काय सांगाल का काय टिप्स द्याल सर्वात महत्वाचं आपल्याला निसर्गाने जे दात आणि आपलं पूर्ण जो जबडा आहे तो बनवून दिलेला आहे याची म्हणजे अतिशय गुंतागुंतीची आणि अप्रतिम अशी रचना आहे तर त्याला आपल्याला खूप काही करायचं का नाही आहे तुम्ही फक्त काहीही खाल्ल्यानंतर सिम्पल गोष्ट करा चूळ भरून टाका आणि रात्री झोपताना सर्व तुमच्या हिरण्या ज्या आहेत त्याला एकदा बोटाने जरी मसाज केली ॲटलिस्ट तरी पण उत्तम ब्रश केला तर सर्वात छान हे जे नॅचरली ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याकडे आधुनिक अत्याधुनिक अजून त्याच्या पुढचे सर्व उपचार उपलब्ध आहेत पण नैसर्गिक जो दात असतो त्याला आपण हा एक पर्याय म्हणून देत असतो नैसर्गिक दात कधीही आपण बनवू शकत नाही हां आता त्याच्यावर निश्चित रिसर्च काही ठिकाणी चालू आहेत पण अजून ती गोष्ट रिसर्चमध्येच आहे तर एकच फक्त विनंती आहे की जे नैसर्गिक दात आहेत त्याची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घेणं त्यासाठी जर शक्य असेल तर शक्य असेल म्हणण्यापेक्षा आवश्यकच आहे तुम्ही महिन्या सहा महिन्यातून एकदा तरी तुमच्या डेंटिस्टला भेटा <laughs> ते ज्या प्रकारे उपचार सांगतील जे जे उपचार सांगतील ते तुम्ही निश्चित करून घ्या आपल्याकडे होतं काय की एखाद्या डेंटिस्टने समजा काही उपचार सांगितले त्याचा सा खर्च थोडासा जर आत्ता महाग वाटला तर मग डे काय करतात आणखी तीन चार डेंटिस्टकडे जाणार मग त्यातल्या समजा एखाद्या डेंटिस्टला काही आधुनिक उपचार नसतील माहिती तर त्यांनी साधे उपचार सांगतात मग ते कमी खर्चातलं असतं मग ते म्हणतात की अरे यांचा खर्च एवढा आहे यांचा कमी मग त्यापेक्षा जाऊ दे दोन्ही पण नको मग त्याच्यात ते पेशंट्स कोणताच उपचार घेत नाही आणि आहे ती संपूर्ण परिस्थिती बिघडून बसते तर हे अजिबात टाळायला नको जर असे जर पेशंट्स असतील का ज्यांना आर्थिक बाबींमुळे जर ते उपचार टाळत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे डेंटल कॉलेज आहेत काही संस्था आहेत त्या पण आपल्याला निश्चित मदत करतात पण तुम्ही उपचार निश्चित करून घ्या नक्की सर आपण पाहिलं डॉक्टर कुणाल यांनी फार महत्त्वाची माहिती दिली आहे फार उत्तम माहिती दिली दातांची काळजी दातांवरचे उपचार काय आहेत विविध त्यांच्या समस्यांवर ते आपण पाहिले जर तुम्हाला सुद्धा डॉक्टर कुणाल यांना भेटायचं असेल तर डॉक्टर कुणाल यांचा संपर्क क्रमांक आम्ही दिलेला आहे तुम्ही स्क्रीनवर आता पाहू शकता तुम्ही सुद्धा जाऊन डॉक्टर कुणाल यांच्या डॉक्टर कोल्हेज डेंटल क्लिनिकला भेट देऊ शकता तिथे उपचार तुम्ही दातांच्या विविध समस्यांवर घेऊ शकता तर सहच डेंटल टुरिझम ही डॉक्टर कुणाल यांनी जी संकल्पना राबवलेली आहे त्या संकल्पनेचा सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता डॉक्टर कुणाल तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे यानंतर इथेच थांबतोय नमस्कार